तर मित्रांनो, आता आपण बघणार आहोत त्या पाठातील पुढचा घटक उत्तरेकडील परिस्थिती। आता भारताच्या उत्तरेकडे असलेला हिमालय आणि उत्तर भारतामध्ये असलेले साम्राज्य याविषयी आपल्याला थोडक्यात माहिती आहे। दिल्लीवर मोगलांचं साम्राज्य होतं, दिल्लीच्या बाजूला म्हणजेच पूर्वेकडे अयोध्येचं साम्राज्य होतं। मराठ्यांना अयोध्येच्या नवाबाने करार करून जरी आपल्या संरक्षणार्थ बोलवलं असलं आणि म्हणून मराठे हे उत्तर भारताकडे गेलेले असले, तरी त्यावेळेला अफगाणांनी ज्यावेळेला आक्रमण केलं तेव्हा मराठ्यांनी त्यांना जो प्रतिकार केला त्याच्यातून आता मोगल बादशाहलाही ही खात्री झालेली होती की भारतामध्ये मोगलानंतर मराठा साम्राज्य याच्या पलीकडे कोणतंही भलं मोठं साम्राज्य नाही आणि म्हणून मोगलांनाही अफगाणांकडून जर का संरक्षण प्राप्त करून घ्यायचं असेल तर मराठ्यांचं सहकार्य घेणं आवश्यक होतं आणि म्हणून दिल्लीच्या बादशहाने देखील आता मराठ्यांचं सहकार्य घेण्याचं ठरवलं आणि दिल्लीच्या बादशहाने मराठ्यांशी करार केला। करार यासाठी केला की मोगल बादशाहला भारतातीलच काही राज्य होती, पंजाब असेल, मुलतान असेल, राजपुताना असेल, रोहिलखंड असेल, सिंध असेल, या प्रांतांचा विरोध होता आणि यांच्याकडून आपल्याला संरक्षण प्राप्त करून घेण्यासाठी त्या मोगल बादशाहने त्यांना उत्तरकालीन मोगल असे म्हणतात। पुढे गेल्यानंतर हळूहळू इतिहास हा विस्तारित जाणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला सातवीच्या वर्गामध्ये जेवढा मर्यादित स्वरूपाचा इतिहास आहे तेवढा आपण घेण्याचा प्रयत्न करीत आहोत। मग झालं असं की त्या उत्तरकालीन मोगल सम्राटांनी या मराठ्यांचं सहकार्य घेण्याचं ठरलं आणि ठरलेल्यानुसार असं झालं की ज्या साम्राज्याचा विरोध मोगलशाहीला होता त्या साम्राज्यांच्या विरोधात होणारा जो संघर्ष होता त्यापैकी त्यांना संरक्षण मिळावं म्हणून मोगलांनी या मराठ्यांशी करार केला आणि ठरलेल्या करारानुसार हे पाचही जी राज्य होती त्या पाचही राज्यांपासून मोगलांचं संरक्षण करण्याच्या प्रत्यर्थ त्यांना चौथाईचा अधिकार देण्यात आला। मराठ्यांना चौथाईचा अधिकार का असतो हे आपण यंदा चौथीच्या वर्गात सुद्धा अभ्यासलेलं आहे। चौथाईचा अर्थ असा असतो जिंकलेल्या साम्राज्यातून किंवा त्याच्यातून येणाऱ्या करातून चौथा हिस्सा देणे म्हणजे चौथाई असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून हे चौथाई घेऊन मराठ्यांनी मोगल बादशाहचं सुद्धा सहकार्य करायला करार करून त्याच्या मदतीला धावून गेले। मग उत्तरेकडे परिस्थिती कशी होती हे आपण बघताना सगळ्यात महत्वाचं आपण मगाशी बघितलं की अफगाणचे जे पठाण होते ते अफगाणचे पठाण भारताकडे आता आक्रमण करत होते, तेही त्यांचं साम्राज्य विस्तार करत होते। काबूल असेल, कंधार असेल, इथपर्यंत त्यांचं साम्राज्य आलं। आता त्यांना पंजाब पर्यंत सुद्धा आपलं साम्राज्य येऊन ठेवायचं होतं आणि तिकडे नादिरशाहचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा सेनापती अहमद शाह अब्दाली याने आता त्याचं साम्राज्य विस्तार घडून आणण्याचं स्वप्न पाहिलं आणि त्याने इसवी सन 1751 मध्ये भारतावर सर्वप्रथम आक्रमण केलं। त्या आक्रमणाच्या विरोधामध्ये मराठ्यांनी त्या अहमद शाहच्या विरोधात मोहीम सुरू करायला सगळी बांधणी केली, पण झालं असं ठरलेल्या मोगलांशी केलेल्या करारानुसार मराठ्यांनी शिंदे आणि होळकर यांना मोगलांच्या मदतीसाठी पाठवले। हे मजल दर मजल करत आता उत्तरेकडे जात होते, तोपर्यंत अहमद शाह अब्दाली हा भारत सोडून परत चालला गेलेला।